सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावरच संप पुकारला उच्च न्यायालयानं हा संप बेकायदेशीर ठरवला असला तरी चार दिवस चाललेल्या या संपात एसटी महामंडळाचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय हे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळानं आता संपातील सहभागी कर्मचाऱ्यांचं छत्तीस दिवसांचं वेतन कपात करण्याचा निर्णय आज घेतला आहे राज्यातील एसटी कामगार संघटनेनं सतरा नोव्हेंबरपासून बेमुदत संपाची हाक दिली एक महिन्याची पूर्वसूचना न देताच हा संप पुकारल्यामुळं शासनानं तो सुरुवातीला बेकायदेशीर ठरवला होता तर संपकाळात झालेल्या प्रवाशांच्या अतोनात त्रासाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली होती सर्व परिस्थितीचा विचार करून उच्च न्यायालयानं एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप बेकायदेशीर ठरवला तसंच कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत मार्गी लावण्यासाठी वेतन निश्चिती समिती नेमली जावी असे आदेशही उच्च न्यायालयानं दिले या पार्श्वभूमीवर आज शासनानं संपातील सहभागी एसटी कर्मचाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला ना काम ना दाम या तत्वानुसार संपातील चार दिवसाची वेतन कपात तसंच संपकाळात झालेल्या शासनाच्या आर्थिक नुकसानीबद्दल प्रत्येक दिवसासाठी आठ दिवस याप्रमाणे छत्तीस दिवसाची वेतन कपात करण्याचा निर्णय एस टी महामंडळानं आज जाहीर केला संपातील चार दिवसांचं वेतन चालू महिन्यात कपात करण्यात येणार आहे तर उर्वरित बत्तीस दिवसांची वेतन कपात पुढील सहा महिन्यात करण्यात येणार आहे शासनाच्या या भूमिकेमुळे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय